आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं किती घाबरतेस, मी त्याला नाही न्यायला आली. मला फक्त तुझ्याशी डील करायचंय, आनंद घ्यायचंय. आज गरजवंत तू आहेस आणि तुझ्यापेक्षा वरच्या पायरीवर मी उभी आहे. आज तुझी वर्थ 300 कोटी आहे तर माझी 600 कोटी. माझी बदललेली स्थिती पाहून तुला बसलेला धक्का पाहायला आलेली. बघ ना यशोधरे, नियती कशी असते. तू माझ्या पदरात टाकलेल्या मुलीमुळे नकळत उगवलेला सूर आहे. ज्या मुलीला नाकारून तू माझ्या पदरात टाकलंस ती लक्ष्मी ठरली माझ्या घरासाठी, लकी चाम ठरली माझ्यासाठी. ती आल्या क्षणापासून भरभराट व्हायला लागली माझी आणि आज मी तुझ्याही पुढे जाऊन उभी आहे. आता मी फक्त तुझ्या बरोबर बिझनेस करायला आले. तुझा मुलगा तुलाच लखला. माझा मुलगा आहे हे सत्य कधीच पुसलं जाणार नाही, पण मी त्याला परत मागणारही नाही. हे सत्य फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील. श्रेयस आणि अरविंदला हे सत्य कधीच समजणार नाही हा शब्द मी तुला आज देते. घे पाणी, रिलॅक्स. श्रावणी आय एम सॉरी ना. श्रावणी श्रावणी आता कितीदा सॉरी बोलू तुला, प्लीज राग सोड ना. आय नो आपलं लग्न झालंय तेव्हापासून मी तुला वेळ नाही देऊ शकलो. आपल्या घरात काही ना काही घडतंय, पण मी आता ठरवलंय, आता प्रत्येक आठवड्यात मी तुझ्यासाठी स्पेशल वेळ काढणार आहे. त्यात आपण मस्त फिरायला जाऊ, गप्पा मारू, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करू. काय कसा वाटला माझा प्लॅन? खूप उशिरा आठवला असं नाही वाटत श्रावणी? आता काय करू तूच सांग. हा कान पकडतो. I'm sorry, Shravani. हे बघ, तुला माहिती आहे की तू जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत मी कान सोडणार नाही. प्लीज आय एम सॉरी. तुला कळतंय का तुझी ही नाटकं आता माझ्यासमोर नाही चालणार. बास झालं आता श्रावणी. हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. अक्षय, आवडली ना? खूप.
आराध्या आराध्या अक्षय एक मिनिट मी आले भाऊजींना काही श्रावणी तारा आहे ना श्रेयाची काळजी घ्यायला तू नको जाऊस हे बघ ही आपली वेळ मी तुझ्यासाठी थांबलोय ना तू आता कुठे नको जाऊस पण बघ ना श्रेयस भाऊजी हायपर होतील ना जर तारा नाही दिसली तर तू एक मिनिट थांब ना मी आलेच आराध्या 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 कुठ आराध्या 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 कुठे गेलीस तू कुठेतरी निघून गेलीस की मला भीती वाटते माहिती आहे ना तुला तरी मला का सोडून गेलीस तू आराध्या हिंदूंची पण नाही माझं डोकं दुखत का गेलीस तू का सोडून गेलीस का सोडून गेलीस कुठेस आराध्या मम्मा मम्मा डॅड मम्मा डॅड सगळे सोडून गेलेत मला मला परत सगळे सोडून गेलेत सगळे सोडून गेलेत कुठे श्रेयस भाऊजींनी इतक्या हाका मारूनही तारा आली नाहीये म्हणजे नक्कीच ती कुठेतरी बाहेर गेली आणि याच संधीचा फायदा आता मला घेतलाच पाहिजे भाऊजी काय झालं तुम्हाला तू काय आलेस तू काय आलेस माझी आराध्या कुठे तुम्ही थांबा मी पाणी देते मला नकोय काही मला आराध्या 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 कुठे कुठे आराध्या भाऊजी ऐका ना हे बघा तुम्ही ना प्लीज शांत व्हा मी तुम्हाला काय सांगते तुम्ही ना ताईचा विषयच सोडून द्या तुम्हाला माहितीये ती बाहेर जात होती ना तेव्हा मी तिला विचारलं की ती कुठे चालली आहे पण तिने मला काहीच सांगितलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं ती ना तुम्हाला कायमच सोडून गेली आहे तुम्हाला वैतागून नाही खरं सांगते मी ती तुम्हाला ना खोटी काळजी आहे तिचं खोटं प्रेम आहे तुमच्यावर असंच दाखवत होती तिला काही पडली नाही तुमची ती वैतागली आहे तुम्हाला हे तिने मला सांगितलंय नाही अहो भाऊजी खरंच सांगते मी ती सोडून गेली आहे तुम्हाला कायमच तुम्हाला कळतंय का श्रेयस भाऊजी तुम्ही प्लीज ताईला विसरून जा ती आपल्याला कायमच सोडून गेलीय आणि असंही ती आपली आराध्या तर नव्हतीच काही बोलतेस तू आराध्या आराध्या आले ना मी परत आता नाही घाबरायचं हा पण मी खूप घाबरून गेलो होतो आले ना मी परत शांत हो चल चल ये तू इकडे ये बरं पाणी देते मी खूप घाबरून गेलो होतो कुठे गेलो होतेस तू तू बस आधी तू बस बरं आधी शांत मी तुला सगळं सांगते बस बस खूप घाबरलो मी आले ना आता घाबरू नकोस हा पाणी पी आणि शांत मी इथेच होते मी तुला असं सोडून जाणार आहे का नाही ना मी तिच्याशी बोलते हा तू शांत काय गय काय इच्छा आहे तुझी
मी या घरातून श्रेयसच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ असं वाटतंय ना तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, मी श्रेयसच्या आयुष्यातून कुठे जाणार नाहीये. आणि आत्ता जे काय घडलंय ना, यानंतर तर अजिबातच नाही. यानंतर म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आत्ता जे काही घडलं त्याबद्दल बोलतीयस की मंदिरात जे काही घडलं त्याबद्दल? हो, सो लेट मी बी क्लिअर. हा, मंदिरात जे काही घडलंय ना ते तुझ्या डोक्यातून काढून टाक, कारण श्रेयस भाऊजींनी तुझ्या बरोबर विधी केला, ते माझी बहीण समजून. कळलं? खूप बोलतीयस तू, खरं बोलतीये. तू तारा आहेस, आराध्या नाही. झालं तुझं? तुला जे समजायचंय ना ते समज, पण मी श्रेयसच्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीये. मी आयुष्यभर त्याच्या बरोबर राहणारे, त्याचा सांभाळ करणारे, आणि हीच काळ्या दगडावरची रेघ. आता तुला जे करायचं ते कर, आणि जे समजायचं ते समज. श्रेयस, बरं वाटतंय? चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊ. सगळं नंतर आवरावं लागेल. तू त्याची काळजी नको कर, तू चल बर. तारा, मम्मांना जेव्हा कळेल ना की तू मंदिरात काय केलंयस तेव्हा मज्जा येईल. पण ठीक आहे, हा पत्ता पण मी योग्य वेळेस वापरेन. बोला यशोधरा सर. नाही, माझ्या 100 एकरच्या जागेसाठी तुमची काय ऑफर आहे? या माझ्या जागेवरती तुम्ही कुठला उद्योग उभारणार आहात आणि याचं एस्टिमेट काय असेल? फायद्याचं एस्टिमेट काय असेल आणि ब्रेक इव्हन कधी अपेक्षित आहे? जिला रांधावाडा एवढंच माहिती होतं, ती बिझनेस मध्ये चांगलीच मुरली आहे. अभ्यास करून आलाय ना? बोला की. या शॉप, तुम्ही हे प्रेझेंटेशन पाहू शकता. So, इंटरेस्टिंग. पण ही जागा देण्यापेक्षा, सॉरी बट दिस इज व्हॉट इट इज, दिस इज ऑल वी कॅन ऑफर. नाही म्हणजे ही जागा देण्यापेक्षा या प्रोजेक्टमध्ये पार्टनर व्हायला पण नक्की आहोत. यशोधरा मॅडम, इतका विचार करू नका. तुमच्या या प्रोजेक्टसाठी माझ्या जागे इतकी परफेक्ट जागा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ॲज यू कॅन व्हेरी वेल इन्व्हेसेज, या जागेसाठी माझ्याकडे वरचढ ऑफर्स येत आहेत. सो यू राईट, बट आम्हाला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. आय गेट बॅक टू यू. थँक्यू फॉर युअर टाईम. नियतीचा सुद्धा काय खेळ असतो ना. कंपनीचं बुडणार जहाज वाचवणारा बिझनेसमन भेटला म्हणून आशा आणि टेन्शन दोन्ही होतच. आणि आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी
शकुंतला ताई निघावी, जिच्याशी यशोधरेने ती गरीब आहे म्हणून संबंध तोडले होते, तीच आज आमची तारणहार बनून समोर आली आहे. यशोधर एकटी जात गेलीये खरं तिच्याशी बोलायला, पण थंड डोक्याने बोलली म्हणजे मिळवलं, नाहीतर सोन्यासारखी संधी हातातून निसटून जायची. पण ताईला आता तोंड कसं दाखवू मी, ज्या ताईचं मी इतक्या वर्षात तोंड सुद्धा बघितलं नाही, जिची साधी चौकशी सुद्धा केली नाही, मी कसा जाऊ तिच्या समोर. डील फायनल झाली, घरी गेल्यावर बोलूया. कम ऑन लेट्स गो. हो थांबा. अरविंद, अरे इतक्या वर्षानंतर अचानकपणे या रूपामध्ये मी तिच्या समोर आले, ते तिला झेपायला तर हवं ना. हा धक्का तिला पचवणं थोडं जड जात आहे. तिच्या पायाखालची जमीन हलली. तिला सावरण्यासाठी थोडा वेळ तरी द्या, बोलेल ती तुमच्याशी. तरी थोडक्यात सांगते, मी तिला चांगली ऑफर दिली आहे, फक्त जागेचीच नाही तर पार्टनरशिपची सुद्धा. अचानक इथे भेटशील याची कल्पनाही केली नव्हती मी. खरं सांगू का, आता ह्या क्षणाला तुझ्याशी काय बोलावं, कस बोलावं खरंच कळत नाही. मला खूप गिल्टी वाटते. मला इतक्या वर्षात मी तुझी साधी विचारपूसही करू शकू नाही, ना कधी भाऊबीजेला आलो, रक्षाबंधनाला तुझ्या घरी येऊ शकलो. तो एक खरंच माझा बाप. अरे अरविंद, असं काय बोलतोयस तू? तुझी मनस्थिती मला कळत होती. लहान भाऊ आहेस रे तू माझा, तुझं मन मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? तू वाईट वाटून घेऊ नकोस, मला समजत आहे सगळं. आता झालं गेलं विसरून जाऊया. या प्रोजेक्टच्या निमित्तानं देवानंच आपल्याला एकत्र आणलं आणि हीच ती वेळ आहे दोन्ही कुटुंबाने एकत्र येण्याची. मला कल्पना आहे तुझ्या बायकोला मी आवडत नाही, पण माझी ऑफर तिला नक्की आवडेल, कारण ती तिच्या फायद्याची आहे. तरीही तुम्ही नीट विचार करा आणि निर्णय घ्या. अरविंद, मी तुमच्या सोबत आहे. मॅडम निघायचं ना? मॅडम हॉटेलला रूम बुक केली आहे, मात्र तिथे घरगुती जेवणाची सोय नाही आहे. पण मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी करेल अरेंज. ऍक्च्युली मला माहिती आहे तुम्हाला बाहेरच्या जेवणाचा त्रास होतो. ठीक आहे, करू ऍडजस्ट. अरविंद, मी निघू. ताई असं काय बोलतेस तू?
अगं माझं स्वतःच घर असताना तू हॉटेलमध्ये जाऊन राहणार आहे? तुला माझ्यावर घरी यावं लागेल. नको रे बाबा, यशोधराला नाही आवडायचं. तुला मला भेटायचं असेल तर तू हॉटेलवर ये ना. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको. काही तू असं नको बोलूस. तूच म्हणालीस ना की मागे जे काही घडलं ते सगळं विसरून जायचं. हे बघ माझा हट्ट आहे. तू जर घरी आलीस ना मी असं समजेन की तू मला माफ केलेस. तू घरी आलीस ना तर घरच्यांना सगळ्यांना आनंद होईल. व्हॉट इज रॉंग विथ हिम? स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड का मारतोयस? तू घरी आलीस ना तर श्रेयस आणि अक्षयला खूप आनंद होईल. ही डील फायनल होईपर्यंत आणि इथली सगळी काम होईपर्यंत तू आमच्या बरोबर आमच्या घरात राहणार आहेस. अरे पण मी काही ऐकणार नाही ताई. तू आता ह्या क्षणाला माझ्या बरोबर आपल्या घरी येतेस. तू चल 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 चल. मला पडणारी ती भयंकर स्वप्न सत्यात तर उतरणार नाही ना.